मागील 3 ते 4 दिवस मुंबईसह कोकण किनारपट्टीय भागात मुसळधार पाऊस पडतोय. आज सकाळपासूनच पावसाने आणखीनच जोर धरला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार बॅटिंग सुरू असून सर्वच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कुडाळ तालुक्याला मागील 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं झोडपलं असून यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत तर तालुक्यात काल संध्याकाळपासूनच वीज सेवा कोलमडली आहे. तालुक्यातील पीठढवळ, हातेरी, बेल नदी, भंगसा नदी या नद्यांना पूर आलाय तर माणगाव खोऱ्यात आंबेरी नदीने धोक्याची पातळी गाठली. या भागातील गावाचा संपर्क तुटलाय. मुसळधार पावसामुळे भात शेती पाण्याखाली गेली असून पुढील 2-3 दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. महामार्गावरील पावशी, कुडा, काळप नाका, वेताळ, बांबार्डे, तिठा, ओरोस, ख्रिश्चनवाडी या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. Thank you.